कुठे संधी मिळाली की बॅटिंग करतो. 3 महिन्यापूर्वी आम्ही एक बॅटिंग केली थोडीशी. अशी बैठक या ठिकाणी संपन्न होते आहे. या बैठकीला उपस्थित आपले सर्वांचेच मार्गदर्शक ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब, राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आपले आशिष शेलारजी बीसीसीआयचे ट्रेझरर म्हणजे फायनान्स मिनिस्टर, तिकडे याचं दुसरं चाललं का, जितेंद्र आव्हाड आहेत, आपले मिलिंद नार्वेकर, प्रताप सरनाईक, अमोल काळे, संजीव नाईक, शाह आलमजी, सर्वच मान्यवर आणि उपस्थित सर्व MCA पदाधिकारी, सदस्य, मतदार, बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, मी सगळ्यात आधी आपल्या पवार शेलार पॅनलच्या सर्व कॅन्डिडेटचं मनापासून अभिनंदन करतो. त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. म्हणजे अभिनंदन केलं यासाठी की जवळपास आपण सगळ्यांनीच ठरवलेलं आहे की या पॅनलच्या मागे पवारसाहेबांसारखं नेतृत्व आहे आणि ज्यांनी इतके वर्ष या क्रिकेटसाठी त्यांचं जे योगदान आहे आणि त्यामुळे त्यांचा अनुभव जो आहे. मी एकदा त्यांना फोन केला होता, ते म्हणाले की अनेक वर्षाचा माझा अनुभव जो आहे त्यामुळे आपल्याला काही चिंता करण्याची आवश्यकता नाही आहे आणि आपलं पॅनल नक्की विजयी होईल. आणि आम्ही दोघं आता सोबत आहोत, आशिषजी दोघंही आम्ही आहोत, त्यामुळे थोडी थोडी बॅटिंग आम्हाला पण येते. कुठे संधी मिळाली की बॅटिंग करतो. 3 महिन्यापूर्वी आम्ही एक बॅटिंग केली थोडीशी. आम्ही सगळ्यांच्याच आशीर्वादाने ती मॅच जिंकली आहे. आशीर्वाद कोणाचे उघडपणे होते, काहींचे हातून होते, मनापासून होते, मी काय नाव घेत नाही. परंतु पवार साहेबांचे देखील नेहमी एक मार्गदर्शन असतं, त्यांचंही चांगल्या कामाला त्यांचा आशीर्वाद असतो. आणि जेव्हा जेव्हा असे राज्यामध्ये जेव्हा प्रसंग येतात त्यावेळेस नक्की ते थेट किंवा डायरेक्ट इनडायरेक्ट त्यांचं एक मत जे असतं ते व्यक्त करत असतात. मी मगाशी BKCच्या सभेबद्दल त्यांनी मगाशी भाष्य केलं, मी काय जाहीरपणे ते स्पष्ट करणार नाही, परंतु आपल्या मनासारखं सगळं झालं त्यावेळेस पण. आणि नंतर पण आपली म्हणजे अंधेरीची निवडणूक देखील कसं आहे, जेव्हा एक महाराष्ट्राला एक वेगळं, एक देशामध्ये एक वेगळं स्थान आहे महाराष्ट्राचं, आपली एक संस्कृती आहे, आपली एक परंपरा आहे आणि ती जपण्याचं नेहमीच पवारसाहेब प्रयत्न करत असतात. आणि मग ते त्यावेळेस त्यांचं मग ते राजकारणाच्या पलीकडे जाऊन ते त्यांचं मत व्यक्त करत असतात आणि आम्ही सगळे त्यांचं कितीही काही म्हटलं तरी आपण त्यांच्या अनुभवासमोर त्यांचा खूप मोठा दांडगा अनुभव आहे. त्यांनी राज्याचं नेतृत्व केलंय, देशामध्ये केंद्रीय मंत्री म्हणून त्यांनी काम केलंय आणि त्यामुळे नक्कीच काही वेळेस जे काही टाळता येईल ते टाळणं आवश्यक असतं. मगाशी त्यांनी शिंदे पवार हे सांगितलेलं आहे त्यामुळे. आणि मी आता सांगतो की पवार साहेबांचा मला वाटतं जन्म जो आहे तो साताऱ्याचा आहे पवार साहेबांचा, आणि माझाही सातारा आहे जन्म,
त्यामुळे आता पवार साहेबांनी जे सांगितलं ते आम्हाला करावंच लागेल. इकडून आता नागपूर पण कनेक्शन आलेलं आहे. त्यामुळे अशी सगळं व्यासपीठ आजचं जे आहे आणि आपण सगळे आनंद घेतोय या ठिकाणी. उद्याचं मतदान आहे पण पवारसाहेब आपण जे म्हणालात मला तर आनंद झालेला आहे. ते आमच्या माझ्या बाजूला देवेंद्र जी आहेत त्यांनाही आनंद झाला आहे. तिकडे आशिषला पण आनंद झाला आहे. पण काही लोकांना प्रॉब्लेम होऊ शकतो. झोप म्हणजे झोप उडू शकते ना पवारसाहेबांच्या वक्तव्यामुळे काही लोकांची. त्यामुळे आज जे काही व्यासपीठ राजकारणाचं नाही आहे पण एक खेळीमेळीच्या वातावरणामध्ये खेळामध्ये राजकारण कधी आणायचंच नाही आपल्याला. कारण राजकारण असतं ते एवढे सगळेजण व्यासपीठावरच नसते आणि म्हणून मुंबई महाराष्ट्राला एक वेगळी संस्कृती आहे आणि म्हणूनच ही उद्याची होणारी जी निवडणूक आहे ही अतिशय महत्त्वाची आहे आणि आपण सगळेजण त्यामध्ये सहभागी होणार आहोत. पवारसाहेबांचं आजूळ साताऱ्याचं आहे त्यामुळे मगाशी मी जे म्हटलं ते दुरुस्ती थोडी करतो. आणि जे काही आशिषजींनी या ठिकाणी काही मुद्दे मांडले त्या दिवशी सह्याद्रीत आपली एक बैठक झाली, ठाण्यातही आपली बैठक झाली. त्यामुळे जे काही वानखेडे स्टेडियमचं जे रिन्युअलचा लीज रिन्युअलचा मुद्दा आहे आणि जे पोलिसांचे पैसे आहेत ते तर गृहमंत्री महोदयांनी जवळपास डिक्लेअर केलेलं आहे. केलंय ना आता पवार साहेबांनी तुम्ही सांगितल्यानंतर मी सही करणार नाही असं होईल का? शेवटी हे सरकार आपलंच आहे. जसं सर्वसामान्यांचं आहे तसं क्रिकेट प्रेमींचं पण आहे, खेळाडूंचं पण आहे, सगळ्यांचं आहे. त्यामुळे सरकार नक्की याच्यावर सकारात्मक निर्णय घेणार. लीज रिन्युअलचा विषय आहे, 51 पिचेस आहेत आपल्या, त्याची लीज रिन्युअल असेल, अभ्यासिका आहे, चेंजिंग रूम आहे, अभ्यासिका आहे, चेंजिंग रूम आहे, टॉयलेट बाथरूम्स आहेत. काही थोडेसे मुद्दे असतील, छोटे छोटे आहेत पण काही त्याच्यात अडचणी ज्या आहेत त्या नक्की आपण दूर करू. काही जिमखान्यांनी स्विमिंग, मला प्रताप सरनाईक म्हणाले स्विमिंग पूलचं काहीतरी मागणी केली आहे. हा, जे काही आपल्याला चांगलं करता येईल ते नक्की शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जाईल. आणि जे मीरा भाईंदर मध्ये एक आपलं MCAच्या धर्तीवर आपण स्टेडियम करतोय, इनडोअर स्टेडियम, त्यामध्ये आणखी आपल्याला काय करायचं आहे. त्याचबरोबर मल्टिपल सॅटेलाइट अकॅडमी देखील MMR रिजन मध्ये झाली पाहिजे अशी देखील मागणी अनेक लोकांची आहे. ती देखील आपण शेवटी ग्राउंड वाढले पाहिजे आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी त्याच्यामध्ये आपल्याला जेवढं काही करताय MMR मध्ये असेल किंबहुना इतरही ठिकाणी असेल. माझ्याकडे जेव्हा मागणी झाली त्यावेळेस आपलं नव्या मुंबईमध्ये डोलघर पनवेलमध्ये रायगड जिल्ह्यामध्ये एक 51 हेक्टरचं जे काही मैदान आहे ते देखील आपण मुंबई क्रिकेट असोसिएशनला देऊ शकतो. ती देखील आपली त्यामध्ये क्रिकेटचं मैदान, इनडोअर अकॅडमी, क्रीडा हॉस्पिटल, खेळाडूंचं रिहॅबिलिटेशन सेंटर हे सगळं काही करता येईल आपल्याला. कारण जागेच्या उपलब्धतेप्रमाणे आपल्याला ते केलं पाहिजे. आणि यामध्ये जवळपास BKCच्या धर्तीवर देखील MMR मध्ये ते किती 22 एकर आहे ना, 22 एकर जागा आहे आणि त्यामध्ये देखील आपल्याला चांगली क्रिकेट अकादमी चालू करता येईल. जेणेकरून आपल्याला हे सगळे जे काय क्रिकेटची पंढरी त्या दिवशी आपण म्हणाला आळंदी तुम्ही म्हणाला, त्यामुळे येथे आपल्याला सगळ्यांचं जे काही आम्ही देखील क्रिकेट प्रेमी आहोत, आपण सगळेच या खेळावर प्रेम करणारे सगळे लोक आहोत, त्यामुळे आपल्या सर्वांचं एक सामूहिक जबाबदारी आहे
आपण एक टीम म्हणून नक्की आपण यामध्ये जे जे काही करता येईल ते जास्तीत जास्त आपल्याला केलं पाहिजे आणि नक्कीच यामध्ये जे आपल्या हातामध्ये आहे ते आपण नक्की करू आणि काही जे असेल नियमात कसं बसवता येईल ते नक्की बसवून या ठिकाणी मला वाटतं आपल्या कसे काय अशी जी काही डिमांड शिल्लक राहिले नसते परत आणखी समाधान असलं पाहिजे आणि शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या ज्या काही मागण्या आहेत प्रश्न आहेत जे काही मुद्दे या ठिकाणी उपस्थित केले आणि नक्कीच सकारात्मक त्या बाबतीमध्ये शासनाच्या माध्यमातून निर्णय घेतला जाईल एवढंच मी या प्रसंगी सांगतो आणि आपण सगळेजण उद्या मतदान या सर्व कॅन्डिडेटना आपण करा अशा प्रकारचं आवाहन आपल्याला मी करतो विनंती आपल्याला करतो आणि सगळं ते सगळं बोललोय आपण म्हणजे आणि काय राहिलं असेल तर आम्ही आहोतच मला असेच बोलले की याचे आपल्याला पवार साहेबांनी आधीच सांगितलं खेळामध्ये राजकारण कधीच आणायचं नाही आणि आपलंही तेच मत आहे त्यामुळे अगदी निष्पक्षपातीपणे आपण सगळेजण इकडे उद्याची निवडणूक देखील आपण लढवणार आहोत आणि अशी जी BCCI मध्ये गेले त्यामुळे त्यांच्याकडे पण ट्रेझर म्हणजे पैसे फायनान्स इकडे पण एक त्यांच्याकडे पण ट्रेझर म्हणजे पैसे फायनान्स इकडे पण एक फायनान्स मिनिस्टर आहे अडचण काहीच नाही आणि पवार साहेबांनी जे सांगितलंय ते आपण कोणी टाळणारही नाही सगळ्यांनाच मी पॅनलच्या सर्व कॅन्डिडेटना खूप खूप शुभेच्छा देतो आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र